महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने बंडखोरी झाल्यानंतर शहाजी बापू पाटलांनी या महाराष्ट्रामधील बंडखोरांच्या बाबतीमध्ये सुरुवात केलेली आहे। त्याच सांगोला विधानसभेमध्ये आज शहाजी बापू पाटलांना असं म्हणायची वेळ येते, याचं कारण असं आहे की इथल्या जनतेच्या रोषाला त्यांना सामोरं जावं लागतंय, ते पराभूत होणार आहेत हे त्यांनी आत्ता कळून चुकलेलं आहे। शहाजी बापू पाटील आता विधानसभेला पुढच्या वेळी उमेदवार असणार नाहीत, त्यांनी तत्त्वतः पराभव मान्य केलेला आहे आणि हीच परिस्थिती महाराष्ट्रातल्या 40 गद्दार आमदारांच्या विधानसभेमध्ये असणार आहे आणि त्यांना पळ काढावं लागणार आहे। हीच परिस्थिती महाराष्ट्रातल्या 40 विधानसभामध्ये असणार आहे। शिवसेना, शिवसैनिक आणि महाराष्ट्राचं समाजमन या 40 गद्दार आमदारांना त्यांच्या विधानसभेमध्ये पराभूत केल्याशिवाय राहणार नाहीत आणि ही परिस्थिती आहे आणि ही त्यांना समजलेली आहे, समजून चुकलेली आहे। मुळच बापूंचं विधान आहे, बापू जनमानसाची नाडी ओळखण्यात हुशार आहेत, त्यांना कुठलं वाक्य बोलावं काय बोलावं हे त्यांना चांगलं कळतं, त्यांना पुढं कळून चुकलेलं आहे आणि शहाजी बापू पाटलांपासून सुरुवात झालेली आहे ती आता एकनाथ शिंदेपर्यंत पूर्ण होणार आहे। शिंदे गटाला आजची परिस्थिती अशी आहे की शिंदे गट विधानसभेच्या रणांगणात सुद्धा येणार नाही अशी परिस्थिती आहे आजची। भाजपच घेऊन जाईल, भाजपच त्यांना समाविष्ट करेल अथवा उद्ध्वस्त करेल आणि खऱ्या अर्थानं परत शिवसेनेकडं युतीचा प्रस्ताव मांडेल भाजप। खऱ्या अर्थानं दसरा मेळाव्यापासून या महाराष्ट्रामधलं 40 गद्दार आमदारांच्या मतदारसंघामध्ये महाराष्ट्रातली जनता ही आता ह्या उद्रेकाला ह्या 40 गद्दार आमदारांना जावं लागतं आहे आणि ही सर्व परिस्थिती पाहून शहाजी बापू पाटीलसारखा माणूस की जो 2-3 वाक्यावरती या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झाला, आज एंटरटेनमेंट म्हणून प्रत्येक भागामध्ये फिरत आहेत, परंतु शहाजी बापू पाटलांपासूनच सुरुवात झालेली आहे। मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यापासून ह्या 40 गद्दार आमदारांच्या बाबतीमध्ये हीच परिस्थिती ओढवणार आहे। खऱ्या अर्थानं तमाम महाराष्ट्रामधली शिवसेनेच्या बाबतची जी काही सहानुभूती आहे ती आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बाजूने आहे। आत्ताची परिस्थिती अशी आहे, आज रोजी जर निवडणुका या महाराष्ट्रामध्ये झाल्या तर 40 च्या 40 गद्दार आमदार पराभूत होऊ शकतात अशी आज महाराष्ट्राची परिस्थिती आहे। त्यामुळे शहाजी बापू निश्चित, त्यामुळेच सुरुवात शहाजी बापूंच्या सांगोला विधानसभा मतदारसंघातूनच होणार आहे। सांगोला तालुक्यामधल्या गाव टू गाव, वाडी टू वाडी आणि वस्ती टू वस्ती आज शहाजी बापू पाटलांना या परिस्थितीला सामोरं जावं लागतं आहे आणि शहाजी बापू पाटील हुशार आहेत। शहाजी बापू पाटलांनी आत्ताच विधानसभेमधून पळ काढलेला आहे। अवस्था महाराष्ट्रातल्या 40 विधानसभा मतदारसंघात असणार आहे। ABP माझा उघडा डोळे बघा नीट।